दिग्दर्शना मारुती पाटील सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज गेली 15-20 वर्ष कॅन्सरचं काम करत आहे. या कॅन्सर संस्थेचं माझं नाव आहे साई सुनील केअर संस्था. या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला 2003 साली मी स्वतः एक कॅन्सर पेशंट होते आणि मी कॅन्सर पेशंट बरी होऊन आल्यावर मला कळलं की टाटाला काय काय सुविधा आहे हे मी माऊथ बाय माऊथ पब्लिसिटी करायला लागले. हळूहळू करता करता मी पेशंट बॉम्बेकडून न्यायला लागले आणि त्यावेळेला टाटाच्या लोकांनी माझ्या निदर्शनास आणलं की मॅडम तुम्ही एकटी एनर्जी किती घालवणार, त्यापेक्षा तुम्ही संस्था काढा आणि संस्थेचा एक लेटर देत जावा, तुम्ही प्रत्येक वेळी यायची गरज नाही. असं करता करता मी माझी संस्था रजिस्ट्रेशन केली, ती साई सुनील केअर संस्था. आज मी पेशंटला घरी जाऊन काउन्सिलिंग करते. माझ्याकडे आलेल्या पेशंटला मी त्यांना दिलासा देते. इतर डॉक्टरांनी किती जरी त्यांना अनुभव सांगितले असते की सायन्स पुढे गेलंय तुम्ही आज बरे व्हाल, पण त्यांना मी एक पेशंट सांगते, कॅन्सर पेशंट, त्यामुळे त्यांना माझ्यावर एकदम विश्वास, त्यांची विल पॉवर वाढते पेशंटची सुद्धा आणि त्या आनंदित होतात. हे मी काम एकदा पेशंटला भेटून गप्प बसत नाही, त्यांच्या ट्रीटमेंटला हातभार लावते. मला या साई सुनील केअर संस्थेच्या माध्यमातून जेवढं त्यांना सहकार्य करता येईल त्या माध्यमातून मी त्यांना जागोजागी, म्हणजे कोल्हापूर असेल तर कोल्हापूरला सूरज पवार यांच्याकडे पाठवते, किंवा मिरजेला, किंवा बॉम्बेला. बॉम्बेला कसं जायचं, त्यांची राहण्याची सोय 10 रुपयात, त्यांच्या जेवणाची सोय 2 टायमाच्या, पेशंटच्या नातेवाईकाची मोफत करून देते. आजपर्यंत हे मी अगदी आनंदाने सेवा म्हणून कार्य करत आले, पण मला मी ही संस्था चालवत असताना मला जी साथ पाहिजे इचलकरंजी गावाच्या मानान, जे येतात पेशंट खूप खुश होतात, मला अगदी सांगतात पण मॅडम तुमचं कार्य चांगलं आहे, पण मला परत त्यांनी मागे वळून बघत नाही, पेशंटचं काम झालं की झालं. माझी इच्छा आहे की इचलकरंजीत अशा भरपूर महिला आहेत, एक मी महिला हे कार्य करू शकते तर अशा अनेक महिलांनी मला हातभार लावावा आणि माझ्या पाठीशी राहून आणि त्यांनीही मला साथ द्यावी. ही संस्था आता जी छोटंसं रोखताय त्याचं वटवृक्ष होईल. आज नुसतं इचलकरंजी नाही, आसपासच्या खेड्यातल्या लोकांनाही येतात माझ्याकडे, त्यांना मी गायडन्स देते कसं जायचं, कुठून जायचे. त्यांचे 3-4 तास जास्तीत जास्त 48 तासात मी 1.5 लाख मंजूर करून देते. उरलेल्या पैशात कुठल्या ट्रस्टीकडे पाठवायचं, बॉम्बेला कुठून पाठवायचं, कसं पाठवायचं, डॉक्टरांकडनं कसं कोटेशन घ्यायचं, हे सगळं मी सहकार्य करते. आजपर्यंतही मी अगदी आनंदाने आणि सेवा म्हणून सगळ्यांचं कार्य करत आले. माझ्या संस्थेला आर्थिक पाठबळ नाही आहे कुणाचं, तर माझी इच्छा आहे की या संस्थेला आर्थिक पाठबळ मिळालं, छोट्या छोट्या कारणासाठी पेशंटची गैरसोय होती ती भरून निघेल आणि ह्या वसुंधरा न्यूज चॅनलमध्ये न्यूज चॅनलवाल्यांपासून मला यांनी मला जसे मला आता प्रोत्साहन दिले तसंच यांच्या चॅनल मार्फत मी सगळ्यांचे मी एक आव्हान देते की मला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या आणि नारी शक्तीने मला तर पहिली साथ द्यावी. ह्या नवदुर्गांचं जसं रूप असतं तसं प्रत्येक नारीनं आपण सहभाग घेऊन माझ्या या संस्थेला साथ द्यावं आणि मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून नवरात्रीच्या सगळ्या नारी शक्तीला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं 4 शब्द. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.